हाँ बोला साहब। सर नमस्कार, एडवोकेट सतीश नमस्कार। चंद्र रोठे बोलतो आहे. हाँ बोला साहब। आज सर्वजणांचा मॅसेज आला की अशी अशी परिस्थिती आहे. ओहो हो हा तर आपल्या अहवालासंदर्भात एक बातमी फिरते, त्याच्यामुळं संभ्रम निर्माण झालेला आहे काही लोकांच्या याच्यामध्ये. बरोबर। ती जी बातमी आहे ती आपण प्रत्यक्ष अजून बघितली नाही, कोणत्या पेपरला आली, काय आली किंवा कोणत्या टीव्हीला आली. अगदी बरोबर। हो ते व्हॉट्सअपवर जे फिरत आहे ते काही हो काही लोक बनावट सुद्धा टाकू शकता. बरोबर बरोबर। आणि त्यांनी 2 आठवड्याचा टाइम मागितला असं काही लेखी पत्र त्यांनी न्यायालयात सादर केलं नाही. बरोबर। आणि न्यायालयात असं तोंडी त्यांना कोणत्याही गोष्टीला परवानगी मिळत नसते. बरोबर बरोबर। त्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होऊन गेला, म्हटलं म्हणून साहेबांचं मार्गदर्शन घ्यावं बाबा आपण। बरोबर. आणि दुसरा विषय की त्यांनी जरी न्यायालयाला परवानगी मागितलेली असली तोंडी, तरी न्यायालयानं त्यांना परवानगी दिली का, असं काही पत्र आलं का? नाही नाही नाही, असं काहीच नाही अजून। हा त्यांनी लेखी पत्र न्यायालयाला दिलं का हे बी महत्वाचं आहे ना. तर तसं बरोबर त्यांनी बरोबर लेखी काही न्यायालयाला दिलं नाही, न्यायालयाने लेखी आदेश दिला नाही. ह्या बरोबर बरोबर बाकीच्या ह्या सर्व भूलथापा आपल्यामध्ये फूट पाडण्यासाठी आहे. बरोबर आणि बरोबर। जरी त्यांनी 2 आठवड्याची परवानगी मागितली तरी न्यायालय देईल की नाही देईल हा महत्वाचा प्रश्न आहे ना. बरोबर बरोबर बरोबर। न्यायालयाकडे अजून लेखी स्वरूपात काही आलं नाही, देण्याचा प्रश्नच नाही. हा सर्व जो कटकारस्थान आहे सरकारचं, वेगवेगळ्या चॅनल पत्रकारांना हाताशी पकडून आपल्यात फूट कशी पडीन, आपण खचून कसं जाऊ, कामावर कसं जाऊ, यासाठी सरकार हे रडीचा डाव करत आहे. बरोबर। आणि आता तुमचं 4-5 दिवस 2-3 दिवस आधीच होतं की बा सरकारने मुख्यमंत्री साहेबांकडे अहवाल सादर केला, आणि परत ही टाइम महाराष्ट्र टाइमला अशी बातमी येते, समजायचं काय नेमकं लोकांनी? महाराष्ट्र टाइमला जी बातमी आली ती मी बघितली. ती अधिकृत आहे किंवा अनधिकृत आहे हेच मला माहित नाही ना अजून. बरोबर बरोबर बरोबर। मग तुम्ही अधिकृत जोपर्यंत आपल्याला ती बातमी येत नाही तोपर्यंत काही बोलून फायदा नसतो काही गोष्टी. अगदी बरोबर। मुख्यमंत्री साहेबांकडे त्यांनी अहवाल पाठवला आहे 3-सदस्यीय समितीनं त्यांच्या एक सहीसाठी. बरोबर। ती सही झाल्याच्या नंतर ते सादर करतील. आणि अहवालाच्या बाबतीत स्पष्ट मत मी तुम्हाला यापूर्वी सांगितलंय की अहवाल कसाही आला तरी आपल्या विलनीकरणावर त्याचा काही फरक पडत नाही. बरोबर बरोबर। आपली प्रक्रिया 99% पूर्ण झालेली आहे, न्यायालय आपल्या बाजूने आहे, आपण जिंकलेलो आहोत. आणि हे सरकारला सुद्धा माहित आहे, न्यायालयात आपण उभं राहिलो की हे आदेश काढतील आणि तो आदेश विलनीकरणाचा राहील. म्हणून उच्च न्यायालयासमोर सरकार किंवा त्यांचे वकील, सरकारचे प्रतिनिधी समोर याला घाबरत आहे, भीती वाटत आहे, म्हणून ते पळवाटा काढत आहे. आणि लोक काय म्हणताय साहेब की आता किती दिवस थांबायचं, आता काय तारीख वर तारीख मिळेल? नाही असं काही होणार नाही, जास्त दिवस आपल्याला वाट पाहायचं काम नाही. जास्तीत जास्त 15 ते 20 दिवसामध्ये आपलं विलनीकरणावर शिक्कामोर्तब होणार आहे. आणि दुसरा असं साहेब, समजा आता इनकेस जर अहवाल सादर नसेल तर आता आपल्याला एक तरफी निर्णय लावण्यास आपल्याला कोर्टात मंजुरी देईल ना? कोर्टात आपली प्रक्रिया चालू होऊन जाईल ना? आता 100% 100% त्यांना आणखी म्हणजे 2-3 दिवस न्यायालय वाट पाहिन. आणि नंतर मग ते त्यांचं पद्धतीनं रोजनाम्यात त्याची नोंद घेतील. बरोबर बरोबर. आणि इथं हे बाकी सर्वांना तुम्ही बनवू शकता, परंतु न्यायालयासमोर तुम्ही काही चालत नाही. जिथे एक शब्द जरी कमी जास्त लिहिला तर तो रोजनाम्यावर येतो. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे सरकार तिथं भूलथापा देऊ शकत नाही. आपण त्या गोष्टीचा भाव करू नका, काही घाबरायचं कारण नाही. राहिला प्रश्न सरकार अहवाल पॉझिटिव्ह देऊ की निगेटिव्ह देऊ, त्याचा सुद्धा आपल्याला काही फरक पडत नाही. बरोबर. आणि मी याच्या पूर्वी तुमच्या इथे आलो होतो खान्देश विभागाच्या दौऱ्यावर, तेव्हा सांगितलं होतं. बरोबर बरोबर. आले होते तुम्ही. बरोबर बरोबर. हा तर 100% जरी निगेटिव्ह अहवाल असला तरी आपला विलनीकरणाच्या मागणीवर त्याचा काही फरक पडत नाही. तेच म्हटलं साहेबांशी बोलून घेऊ, कारण लोक असं दीड सुटल्यागत करताय साहेब, मी चाललो कामाला, तुझं नुकसान तर बघ कमीत कमी. बरोबर बरोबर. म्हटलं म्हणून तुमचं जर मार्गदर्शन मिळेल तर अधिक बरं होईल बाबा. असं काय राहतं माहितीये काय, संवाद आपला कमी पडतोय. बरोबर बरोबर. काही लोकांपर्यंत माहिती जात नाही आणि जी जाते ती काही नकारात्मक चर्चा जात आहे. हा म्हणून वास्तविक स्थिती सर्वांपर्यंत गेली पाहिजे यासाठी साहेब प्रत्येक वेळी लाईव्ह होत असता. साहेब कुठं कुठं लक्ष घालते, आपण किरकोळ किरकोळ गोष्टी साहेबांना विचारल्या जात आहे. बरोबर बरोबर. तरी साहेब त्यांच्या पद्धतीनं 100% प्रयत्न करत आहे. बरोबर. आजपर्यंत जसा आपण सदावर्ते साहेबांवर ठाम विश्वास ठेवला तसा विश्वास आपल्याला ठेवायचा आहे. बरोबर. कोणत्याही भूलथापांना बळी पडायचं नाही आहे.
बरोबर बरोबर हाँ 15 ते 20 दिवसात आपलं विलनीकरणाचा अंतिम निर्णय लागू शकतो याची मला एक शाश्वती आहे. बरोबर तोपर्यंत आपण ठाम राहावं, काही अडचण आली किंवा कोणतीही समस्या आली तर प्रत्यक्ष साहेबाशी संवाद साधावा, चर्चा करावी, नंतर निर्णय घ्यावा. ओके 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 आतापर्यंत आपण थांबलो, लढाई जिंकलेला, हत्ती गेला, शेपूटसाठी वाया गमू नका. आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे, पिढ्यांपिढ्यांचा प्रश्न आहे. जे लोक दुखवट्यात असतील त्यांनाच विलनीकरणाचा लाभ मिळेल. आता शेवटच्या टप्प्यात जर काही लोक कामावर गेले तर ते विलनीकरणापासून वंचित होतील, त्यांना याचा लाभ मिळणार नाही. कारण बोला साहेब बोला. हा आपणच उच्च न्यायालयामध्ये हे सबमिशन दिलेलं आहे की आम्हाला जे विलनीकरण पाहिजे ते तेलंगणा आणि आंध्रच्या धर्तीवर पाहिजे. बरोबर बरोबर मग बरोबर आपण ज्या पद्धतीनं म्हणजे प्रेयर केली, मागणी केली, त्याच पद्धतीने ते होणार आहे. बरोबर म्हणून बरोबर त्या आपल्या कष्टकरी कामगारांचं नुकसान होणार नाही. म्हणून सर्वांना हात जोडून विनंती करा की 15-20 दिवस दम मारा, विजय आपला झालेला आहे. वेळ पडल्यास, आणखी काही अडचण आल्यास तुम्ही केव्हाही फोन करा, मी तुमच्या संपर्कात राहील. काही चिंता करू नका, घाबरू नका. आम्ही वेळ पडली साहेब तर आम्ही प्राणांची आहुती द्यायला मागे हटणार नाही, तुम्ही घाबरू नका, धन्यवाद साहेब, धन्यवाद चिंता करू धन्यवाद नका. धन्यवाद. एक मुलगा म्हणून, भाऊ म्हणून मी तुमचं दुःख समजू शकतो, त्याच्यामुळे मी काही बाहेरचा नाहीये. तुमचा मुलगा म्हटल्याच्या नंतर विषय संपला. हो त्याच्यामुळेच म्हटलं दादा, त्यांना फोन करून मांडावी विचारावं बा की काय प्रोसेस करता येईल बा आपल्याला. बिलकुल बिलकुल बिलकुल. ओके चालेल चालेल, धन्यवाद साहेब तुमचं. खूप खूप आभार. आभार मानण्याचं काही काम नाही, मी तुमचा मुलगा भाऊ आहे, ओके सोबत आहे, ओके चिंता करू नका. ठीक आहे चालेल चालेल ठीक आहे. ओके ओके धन्यवाद साहेब. थँक्यू सर.